बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ असलेल्या बस थांब्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत असल्याचे समोर आले. भर पावसाळ्यात देखील शालेय विद्यार्थी व नागरिकांना बस स्थानकात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी शिवाजी विद्यालय बावडा येथील एका शाळकरी मुलीचा बस स्थानकासमोर एसटी बस खाली सापडून दुर्दैवी अंत झाला होता. येथील बस थांब्याची तातडीने स्वच्छता करून शालेय मुलामुलींच्या व नागरिकांच्या सेवेसाठी बस थांबा स्वच्छ करण्यात यावा अशी सूचना शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य कोकाटे सर व धम्मरथ युवा संघ बावडा यांच्या वतीने इंदापूर आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले. आजही इंदापूर अकलूज रोडवरती विद्यार्थी व प्रवासी बस स्थानकाची दुरवस्था झाल्यामुळे बस स्थानकाबाहेरच एसटी बसची वाट पाहत उभे राहत आहेत. तसेच बस स्थानकाबाहेर अनेक खड्डे पडले असून या खड्ड्यातून वाहन नेताना बस स्थानकाबाहेर उभ्या राहिलेल्या नागरिकांच्या जीवाला व शालेय विद्यार्थी वर्गाला मोठा धोका निर्माण झालाय. प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज मुंबई डेस. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल